नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा. मिळंद येथील सुमारे 200 वर्षाची परंपरा असलेली रावराणे समाजाची आराध्य देवता विठू महाकाली देवीच्या पालखीचं वैभववाडीत आगमन झालं. पालखीचं ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत जंगी स्वागत करण्यात आलं. भगवे झेंडे आणि गुढ्या उभारून भक्तिमय वातावरणात विठू महाकालीचं स्वागत करण्यात आलं. सोहळा दिनांक 26 मार्च ते 30 मार्च असा 5 दिवस असून तालुक्यातील रावराणे समाजाच्या 12 इनाम गावात संपन्न होणार आहे. तब्बल 12 वर्षांनंतर देवीच्या पालखीचं आगमन होत असून या सोहळ्यात रावराणे समाजासह गावागावातील अबालवृद्ध, चाकरमाणी, माहेरवाशिनी, पाहुणे मंडळी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. त्यामुळे ऐन शिमग्यामध्ये या गावात दिवाळीसारखं वातावरण निर्माण झालं होतं. या अगोदर देवीची पालखी 3 वर्षापूर्वी नावळे, सांगुळवाडी, येडगाव, सोनाळी या 4 गावात येण्याची परंपरा होती. मधल्या काळात 42 वर्ष ही परंपरा बंद होती. ती सन 2012 साली रावराणे व आयरे समाजाच्या वतीने 42 वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्यात आली. त्यानंतर हा पालखी सोहळा तब्बल 1 तपानंतर होत आहे. यावर्षीपासून रावराणे समाज असलेल्या अरुळे, सडुरे, आचिरणे, लोरे नंबर 2, वाभवे या गावात देवीच्या पालखीचे आगमन होणार आहे. वैभववाडी तालुक्यामध्ये 12 गाव इनाम जे आहेत त्यामध्ये रावराणे समाजाच्या 12 गावामध्ये विठू महाकाली रावराणे समाजाची आराध्य देवता भेटीस येण्याची गेल्या 200 वर्षापेक्षा जास्त पूर्वीची परंपरा आहे. आणि ही परंपरा आयरेवासीय, मिळंदे येथील आयरेवासीय आणि रावराणे समाजाने अत्यंत चांगल्या प्रकारे जपलेली आहे. आणि त्यामुळेच तुम्हाला आज हा उत्सव अतिशय जोरदार उत्सवाचं स्वरूप इथे दिसून येत आहेत. यामध्ये संपूर्ण रावराणे समाजासह पाहुणे मंडळी, माहेरवासिनी, सर्व ग्रामस्थ, तालुकावासीयच यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. त्यामुळे हा अत्यंत मोठा उत्सव तुम्हाला इथे पाहायला मिळतो. गेला 1 ते 1.5 महिना हा संपूर्ण या कार्यक्रमाचं नियोजन सुरू आहे. यासाठी संपूर्ण रावराणे समाजातील प्रमुख मंडळी त्यासाठी मिळंद इथे जाऊन मंदिरामध्ये बसून आयरे समाजाबरोबर चर्चा करून संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी देवी जाते, जिथे रूढी परंपरेप्रमाणे रावराणे समाजाच्या भैरी भवानीच्या मंदिरामध्ये घरी जाण्याची प्रथा आहे, मांडावरती प्रथा आहे, आणि त्याप्रमाणे गेल्या महिन्याभर हा संपूर्ण नियोजनाचा कार्यक्रम सुरू आहे. वैभववाडीमध्ये हा पालखी सोहळा 26 मार्च ते 30 मार्च असे 5 दिवस पार पडणार आहे. पूर्वी हा फक्त नावळे, सांगळवाडी, येडगाव, सोनाळी या 4 गावांमध्येच गेल्या बरेच वर्षाची परंपरा होती. मात्र यंदाच्या वर्षीपासून हा पालखी सोहळा रावराणे समाजाच्या इतर गावातही, म्हणजे अरुळे, सडुरे, लोरे, आचिरणे आणि वाभे या गावामध्ये पण पालखी सोहळा होणार आहे. सर्व गावांमध्ये अतिशय उत्कंठेने आणि जोरदारपणे स्वागत सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी गुढ्या उभारून, कमाने उभारून, रोषणाई करून, ढोल पथक सजून या सगळ्यांच्या जोरदार उत्साहात हा कार्यक्रम सुरू आहे. आपल्या आज विठू महाकालीच्या पालखीचा सोहळा या ठिकाणी मिळन ते पूर्ण 12.5 गावामध्ये आज प्रवास चालू झालेला आहे. आणि विठू महाकालीच्या मंदिराकडून मिळनमधनं आमची पालखी सकाळी 8 वाजता निघालेली आहे. आणि आता सोनाळीमध्ये त्या भराडीच्या माळावर विश्रांतीचा कार्यक्रम आणि पालखी भेट झाली. आणि त्यानंतर आता येडगावमधील फौजदारवाडीच्या भैरी भवानीला विठू महाकाली आता इथे भेट देणार आहे झोला मारून. आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर रामेश्वर, येडगाव रामेश्वराच्या मंदिरामध्ये चवाट्यावर पालखीची भेट होईल. आणि त्यानंतर पुढे सांगळवाडी, नावळे वगैरे तो असं प्रस्थान होईल. आणि 12.5 गावात पालखी जाणार आहे. संपूर्ण 12.5 गावातील रावराणे समाजाच्या
दृष्टिकोनातून हे आमचं आराध्य दैवत आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण चाकरमानी विशेषतः सर्व आमच्या मायेरवसनी की ह्या संपूर्ण सोहळ्यामध्ये अगदी गेल्या वर्षी लग्न झाल्यापासून 70-75 वर्ष लग्नाला झालेत अशासुद्धा आमच्याकडे मायेरवसनी येऊन याचा स्वागत करून हे अतिशय उत्साही वातावरण होणार आहे. पालखी सोहळ्यात महेश रावराणे, अतुल रावराणे, अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे, प्रमोद रावराणे, सुनील रावराणे, अशोक रावराणे, प्रताप रावराणे, मिलिंद रावराणे तसेच रावराणे समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. किशोर जैतापकर, सिंधू रिपोर्टर लाईव्ह, वैभववाडी. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा. Thank you.